खरं तर आजची ही एक वेगळी आपल्यासाठीची मेजवानी आहे. अनेक राजकीय कार्यक्रम या ठिकाणी होत राहतात, अनेक लोकांची भेटीगाठी होत राहतात, पण नितीन गडकरी साहेबांची भेट घेण्यासाठी ही नगरी आणि ही पंचकृषी आतुर आहे. एक नेतृत्व महाराष्ट्रातनं देशाला असं मिळालं की ज्याचं नावलौकिक साता समुद्र पार गेला, सर्व देशाला या ठिकाणी हेवा वाटावा अशा पद्धतीचं काम ज्या नेतृत्वानं देशाच्या पातळीवर करून दाखवलं. देशाच्या पातळीवरचा एक सुपुत्र ज्यानं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि नागपूरपासून राम मंदिरपर्यंत जे रस्ते जोडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते नितीनजी गडकरी साहेबांनी केलं. नुसतेच रस्ते केले नाहीत तर रस्ते कसे असावेत याचा एक आदर्श पाठच त्यांनी त्या आयुष्यामध्ये घालून दिला. एक माणूस कुठल्या कुठल्या विषयाला हात लावू शकतो, ॲग्रिकल्चर असू दे, उद्योग असू दे, पाणी व्यवस्थापन असू दे, हायड्रो इलेक्ट्रिसिटी असू दे, इंधन असू दे, त्याचबरोबर असणारं इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं जिथं त्यांनी स्पर्श केला त्या क्षेत्राला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन येण्याचं काम सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी केलं. आज माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते येत असताना माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी गडकरी साहेब आपण इथंपर्यंत येत आहेत. मी मनापासून साहेब आपला आभार व्यक्त करतो. तुमच्या आदर्शावर चालणारे आम्ही सर्व मंडळी आहोत. पुढचा देश भारताची महासत्ता करायची असेल, त्याला आधुनिक भारतामध्ये बदलायचं झालं असेल, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर विकसित भारताचा रोडमॅप कुणाकडे असेल तर तो नितीनजी गडकरी साहेबांच्याकडे आहे. त्यांना माहिती आहे की या देशाला कुठल्या दिशेनं या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आणि नितीनजी गडकरी साहेब मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर आपलं एक वेगळं विचाराचं वादळ त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. मोदी साहेब देशाचं नेतृत्व करतायत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी देशाचा लौकिक वाढवतायत. आमच्या भूमीमधनं तयार झालेल्या सुपुत्रानं कणखरपणे महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्ली दरबारी केलंय आणि आम्हा सगळ्यांना आधार देण्याचं काम या ठिकाणी केलंय. इन्फ्रास्ट्रक्चर चेंज कसे आणावेत, त्याच्यामध्ये काय मूलभूत सुविधा असाव्यात, गोरगरीब जनतेपासून ते असणाऱ्या उद्योग व्यवसायांना कशा पद्धतीनं काम द्यावं, एखाद्या असणाऱ्या व्यवसायामध्ये तरुणांच्या हाताला काम कशा पद्धतीने यावं, हायड्रो इलेक्ट्रिसिटी असू दे, वरच्या पद्धतीने या ठिकाणी सोलरवर चालणाऱ्या गाड्या या ठिकाणी आपण बघतो, इलेक्ट्रिक चार्जिंगच्या गाड्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, ऑटोमॅटिक रस्त्यावर चालणारी गाडी ती इलेक्ट्रिकली चार्ज कशी होईल असे हायवे ते त्या ठिकाणी बांधतायत. जे स्वप्न आपण बघायचो, एक काळ भारत देश या ठिकाणी ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळीची परिस्थिती आठवा. काय नेमकी अवस्था होती भारताची, काय नेमकी परिस्थिती होती आपली, रोटी कपडा आणि मकान यासाठी म्हणून झगडणारे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज जगाच्या पाठीवरची पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाली. नरेंद्र दामोदरदास मोदींनी हे करून दाखवलंय आणि तो विचार पुढच्या पिढीमध्ये घेऊन जाण्याचं काम आदरणीय गडकरी साहेब करतायत. माझ्यासारख्या तरुण खासदारांना मी पहिल्यांदा खासदार आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं झालो. एका तरुणावर आपण जबाबदारी दिली. साहेब या मतदारसंघामध्ये 8,200 कोटी रुपयाची कामं झाली आहेत, त्यातली 6,200 कोटी रुपयाची कामं ही निव्वळ तुमच्या हायवेची आहेत. तुम्ही दिलेले रस्ते, माझा जो लेखा जो काय ना त्यातला लेख पहिला तुमचाच आहे. परवाच गडकरी साहेब कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होता. याच तालुक्यामधनं जाणारा सांगली कोल्हापूर रस्त्याला साहेब आपण मी भाषणामध्ये मागणी केली, त्याला तुम्ही त्या भाषणामध्ये घोषणा केली आणि 3 महिन्यामध्ये त्या नॅशनल हायवेला मंजुरी मिळाली आणि 800 कोटी रुपये शिरोली आणि असणाऱ्या सांगली रस्त्याला प्राप्त झालेले आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदारवी पावले. गडकरी साहेब नुसतं बोलत नाहीत, ते बोललेलं कृतीमध्ये ताबडतोब करून देतात. त्यांनी डायपोर्टची मागणी मी त्या ठिकाणी केली, त्याचा आराखडा आम्ही आणि आवाडे साहेब या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय साहेब, तो या ठिकाणी मंजूर झाला तर मल्टी लेवल लॉजिस्टिक पार्क आपल्या निमित्ताने या ठिकाणी तयार झाला तर रेल्वे आणि हायवे तिथून जाईल. इंटरनॅशनल इथली जी चांदी आहे ती परदेशामध्ये जाण्यासाठीचं हबलकरंजी सारख्या टेक्सटाईल उद्योगाला त्याच्यामधनं बूस्टर डोस मिळेल. आमच्याकडे असणाऱ्या अँसिलरीज बऱ्याचशाच आहेत पण त्याला एक पेरेंट युनिट आणण्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये उपयुक्तता होईल. गाडीचे कारखाने अनेक या ठिकाणी येऊ शकतील. या देशातली पहिली गाडी कुठं तयार झाली माहिती आहे का? या देशातली पहिली गाडी इचलकरंजीमध्ये तयार झाली. पहिली व्हेकल एव्हर मेड इन इंडिया इज मेड इन इचलकरंजी. कुठली? मीरा मोटर. आता ते गडकरी साहेब म्हणत होते गाड्या कशा कशा येतील, इंधन काय काय असेल, इलेक्ट्रिसिटीवर चालणारी गाडी येईल म्हटली लोकांनी त्यावेळी पटलं रे. आता इलेक्ट्रिक गाड्या वापरतो कोणी आपण? वंदे भारतची ट्रेन 3 महिन्यामध्ये आपल्या या ठिकाणी चालू होईल आणि आपल्या प्रवाशांना सुद्धा मुंबईशी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल. मी काम करतोय, मी काम करणारा खासदार आहे. काही लोक विरोधासाठी विरोध करतायत, कुणाला तरी गाडायचा आहे म्हणून ते उभा आहेत. एकच माणूस 10 वर्ष एकच विषय घेऊन लढतोय तो एका कामासाठी उभा आहे.
मी बेरोजगारांसाठी उभा आहे, मी शेतकऱ्यासाठी उभा आहे, मी टेक्सटाईलसाठी उभा आहे, मी उद्योजकासाठी उभा आहे, मी बेरोजगारासाठी बरोबर माझा भगिनींसाठी या ठिकाणी प्रश्न मांडणारा खासदार आहे, माझ्या तरुणांचे प्रश्न मांडणारा खासदार आहे, मी सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन ते ध्येय वेडेपणानं काम करणारा खासदार आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचून कामाच्या रूपानं गावागावामध्ये पोहोचणारा खासदार आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचं पवित्र धनुष्यबाण घेऊन मी परत एकदा आपल्या सेवेसाठी उभा राहतो आहे. आपण या तरुणावर मागच्या वेळी 5 वर्षापूर्वी विश्वास टाकला, 2.5 वर्ष निव्वळ कोरोनामध्ये गेली, 5 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये मी केलेलं काम तुमच्यापर्यंत या ठिकाणी मी लेखाजोखा मांडलाय. मागच्या खासदाराने केलेली 10 वर्षातली कामं आणि धैर्यशील मानेने केलेली फक्त 2 वर्षातली कामं डोळ्याखालनं घाला, त्यांच्या 10 पट कामं आपण मागच्या 2 वर्षामध्ये केले, 10 पट. आणि मी हे अभिमानानं सांगतो, जनतेच्या ताकदीवर परत एकदा ह्या लोकसभेचं शिवधनुष आणि त्याची भगवी पताका ह्या अंबाबाईच्या आशीर्वादानं धैर्यशील परत दिल्लीला घेऊन जाईल आणि तुमच्या विश्वासाला पात्र ठरून सामान्य माणसाचे काम हाच धर्म म्हणून काम करण्याचं या ठिकाणी मी प्रामाणिक शब्द आपल्याला देतो.